हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज आपण पाहणार आहोत डिझायनर ब्लाउज आणि हा जो ब्लाऊज आहे तो प्रिंट कटचा आहे आणि पेपर कटिंग करून घेतलेला आहे या पॉईंटला आणि हे जे मापा आहेत ते आ, छाती जी आहे ती साडेदहा इंच आहे नेहमीप्रमाणे पेपर कटिंग करून घेतलेला आहे आणि हे फ्रंट साईडचं कटिंग आहे आणि हे जे कटिंग आहे हे बॅक साईडचं आहे हे जे दोन पार्ट आहेत हे जे माप आहेत कटोरी प्रमाणे त्याची माप घेतलेली आहेत फक्त हा जो मुंड्याचा जो चौकण आहे तो अर्धा इंच आतमध्ये घेऊन आकार दिलेला आहे मुंड्याचा आणि या पॉइंटला आकार देताना हा जो पॉईंट आहे या पॉईंटला थोडंसं आतमध्ये घेतलेलं आहे हा च हा चौकोन हा चौकणाचा पॉईंट आहे हा पॉईंट आणि त्याच्या त्याच्या आतमध्ये थोडंसं अंतर घेऊन आकार देऊन हे कट करून घेतलेला आहे मुंडा नेहमीप्रमाणेच कट केलेला आहे आणि पुढे वी शेपमध्ये गळा घेतलेला आहे गळा साडेसात इंचचा आहे फ्रंट साइडचा गळा आहे हा आणि हे जे आहे हा जो ही जी रेषा आहे टक्स पॉईंटची ती फुल बसचा चौथा भाग प्लस एक इंच या पॉईंटला टाकलेला आहे आणि टक्स फुल बस जी आहे त्याच्यामध्ये पॉईंट देऊन या पॉईंटपासून हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत जेवढं असेल तेवढं टाकलेलं आहे म्हणजे फुल बस एकोणचाळीस आहे तर नऊ तीन पॉईंट नऊवर हे माप पॉईंट घेतलेला आहे टक्स पॉईंट आणि तिथून प्रिंट कटचा शेप दिलेला आहे मुंड्यापर्यंत आणि हे जे आहे या ठिकाणी पावपाव इंच कट दिलेलं आहे क्रॉसमध्ये पावपाव इंच टाकलेलं आहे आणि ते कट करून घेतलेलं आहे या पॉईंटला आणि योगचा पॉईंट फुल बसचा पॉईंट पहिली रेषा फुल बसची जी अकरा अकरा घेतलेली आहे त्याच्यानंतर तेरा सव्वा तेरावर योगची दुसरी रेषा घेतलेली आहे खाली आणि सरळ रेषा मारून या ठिकाणी प्रिन्स कटचा जो डास आहे तो दिलेला आहे पा पाऊन पाऊन इंचावर डास दिलेला आहे हे अंतर दीड इंचाचं आहे आणि पुढे कटोरीमध्ये या पॉईंटला शिलाई मार्जिन झाल्यानंतर पुढे दीड इंच भाडिव घेतलेला आहे आणि क्रॉसमध्ये ही रेश मारून घेतलेली आहे आणि ते कट करून घेतलेलं आहे बॅकसाईड बॅकसाईड जी आहे ती नेहमीप्रमाणेच घेतलेली आहे गळा जो आहे बॅक साईडचा तो साडे अकरा इंच घेतलेला आहे वी शेपमध्ये आणि सरळ कट केलेलं आहे हे गळ्याच्या मापाचाच हे कट केलेलं आहे ही जी पट्टी आहे ती मागील पट्टी आहे आणि या ब्लाउजची हाई जी हाईट आहे ती साडे पंधरा पेपरवर घेतलेली आहे तयार पंधरा आहे आणि गळारुंदी जी आहे ती तीन पॉईंट तीन पॉईंट एकवर गळारुंदी टाकलेली आहे फ्रंट साईडची फ्रंट आणि बॅकसाइडची पुढील गळ्याची शोल्डरच्या बाजूने जी रुंदी आहे ती तीन पॉईंट एकवर घेतलेली आहे सहा शोल्डर आहे आणि मागील रुंदी जी आहे ती सॉरी मागील गयारुंडी आपण घेतलेली नाही आहे पुढील रुंदी जी आहे ती सव्वा तीन इंचावर टाकलेली आहे पुढील गयारुंदी आणि व्ही शेप दिलेला आहे शोल्डरच्या या पॉईंटपासून ते गळ्या रुंदीचे या पॉईंटपर्यंत हे आखून घेतलेलं आहे आणि व्ही शेपचा गळा दिलेला आहे हे आपलं पेपर कटिंग तयार आहे आपल्याला कपड्यावरचं कटिंग पाहायचं आहे हा फ्रेंड कपड्यावरचं कटिंग हा जो ब्लाऊज आहे हा कस्टमरचा ब्लाउज आहे आणि ही ही जी डिझाईन आहे ही आ, गळ्याला घ्यायला सांगितलेली आहे आणि पुढील गळ्याला ही आणि मागील गळ्याला ही डिझाईन घ्यायची आहे कस्टमरने ही जी पायपिंग आहे ती आणून दिलेली आहे पूर्ण या ब्लाउजला वापरण्यासाठी फ्रेंड या पॉइंटला ही जी डिझाईन आहे ही बॅक साइडची डिझाईन आहे आणि ही फ्रंट गाळाला घ्यायची आहे आपल्याला आणि स्लीवची जी डिझाईन आहे ती बॅक गाळाला घ्यायची आहे जे आहे अशा प्रकारे अस्तरवर मॅनेज करून घेतलेला आहे आणि हे या ठिकाणी हा जो शेप आहे पाव पाव इंच वाढव घ्यायचं आहे आपल्याला कटिंगमध्ये या पॉइंटला आणि या पॉईंटला फ्रंट साईडचा पार्ट आहे हा प्रिंट कटचा आणि हे हा बॅक साईडचा पार्ट आहे आणि ही बॅक साईडची पट्टी आहे खालील हे वेगवेगळे कट करून घ्यायचं आहे हे करून घेऊयात हे जे कट करायचं आहे ते हा पार्ट ॲक्युरेट कट करायचा आहे आणि हाही ॲक्युरेट कट करायचा आहे स्लीव्जही अ ॲक्युरेट कट करायचे आहे आणि योगचे जे पार्ट आहे तेही अॅक्युरेटच कट करायचे आहेत हे आज तर कटिंग आहे फक्त हे जे आहे या पॉईंटला वाढीव पाव इंच घ्यायचं आहे कटोरीचा आकार ज्या ठिकाणी आहे प्रिंट कटचा त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी आपल्याला प्रिंट कट कट जवडायचं आहे त्या पॉईंटलाही पाव इंच वाडू शिलाई मार्जिन घेऊन हे कट करायचं आहे करून घेऊयात पहा हे जे कटिंगसाठी ठेवलेलं आहे घडीवर घेतलेलं आहे घडीची बाजू आहे ही आणि घडीच्या बाजूवर हे ठेवलेलं आहे पूर्ण आणि हे असंच कट करायचं आहे करून घेऊयात पहा फ्रेंड या पॉइंटला आपलं हे जे कटिंग आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे हा पुढ फ्रंट साईडचा भाग आहे ही योगचा भाग आहे हा बॅक साईडचा भाग आहे ही ही बॅक साईड आहे आणि ती स्लीवज आहे या पॉईंटला एक आज बटन आहे आणि हे कट प्रिंट कटची कटोरी आहे आपलं कटिंग कंप्लीट झालेलं आहे पुढे आपल्या टिचिंगचं काम पाहायचं आहे पहा फ्रेंड या पॉईंटला ही आ, हे जे बॉर्डर आहेत त्याच्यामधली जी पायपिंग होती ती काढून घेतलेली आहे काढून टाकलेली आहे पूर्ण दोन्ही साईडची आणि त्या ठिकाणी ही जी पायपिंग या आहे याचा वापर करायचा या आहे पूर्ण ब्लाउजला आणि हे जे लटकन आहेत याचाही वापर करायचा आहे बॅक साईडला साडी या सेडमध्ये आहे लटकनच्या पिंक सेडमध्ये पहा फ्रेंड स्टार्ट करूया स्टार्टिंगला हा जो फ्रंट साईडचा रा पार्ट आहे आणि हा जो गळा आहे हा गळा कवर करायचा आहे सुलटला सुलट ठेवलेला आहे आणि हे जे मार्कर करून घेतलेला आहे मार्करचा हा जो पॉईंट आहे या पॉइंट पासून टिप मारायची आहे आणि हे नंतर पलटवायचं आहे कवर करून घेऊयात आपण हे फक्त गळ्याला या या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत ही जी टीप आहे ती घ्यायची आहे आपल्याला करून घेऊयात पहा या पॉइंटला फक्त गळा कवर करून घेतलेला आहे आणि शिला साइडचा जो कपडा आहे तो कट केलेला आहे आणि हे पलटायचं आहे आणि दुसरी जी साईड आहे ती पण अशीच करायची आहे आणि बॅक साइड पण अशीच करून घ्यायची आहे गळ्याला कवर करून घ्यायचं आहे हे इथं डाप टिप मारायची आहे करून घेऊयात पहा या पॉईंटला हे जे गळे आहेत ते कम्प्लीट करून घेतलेले आहेत आणि साईडचंही करून घेतलेलं आहे अस्तर जॉईन करून घेतलेला आहे अस्तरला गळ्या कवर केलेला आहे हा गळा आहे आणि दुसरी दुसराही पा तयार आहे फ्रंट साईडचा सा, ही जी साईड आहे फ्रंट साईड हे जे बॉर्डर आहे ही बॉर्डर या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत जॉईन करायची आहे आणि हे जी पायपिंग आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे पूर्ण या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत आणि ही जी साईड आहे दुसरी दुसऱ्या साईडला ही पायपिंग वापरायची आहे हे फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून या ठिकाणी पायपिंग अ जोडायची आहे करून घेऊयात नंतर पुढचं काम पुढे बघूयात पहा फ्रेंड या पॉइंटला फ्रंट साईडचं जे अ हे जे कंप्लीट करून घेतलेलं आहे फ्रंट साईडच्या गळ्याची पार्ट दोन्ही पण आणि पुढे आपल्याला बॅक बॅक साइड ही अशीच करायची आहे पहा या पॉईंटला ही जी बॅकसाईड आहे ही सुलटला सुलट ठेवायची आहे आणि गळा फक्त गळा कवर करायचा आहे आता ही हे जे सिंगल पार्ट आहे दोन बॅकसाईडचे ते तयार करून घ्यायचे आहेत जसं आपण फ्रंट तयार केला तसंच बॅक तयार करायचा आहे करून घेऊयात आणि बॅकसाईडची जी ही जी बॉर्डर आहे ती हा जो गळा आहे गळ्याचा या पॉईंटपासून खालील गळ्याच्या पॉईंटपासून ते वर वरपर्यंत हे करायचं आहे करून घेऊयात पा फ्रेंड या पॉईंटला बॅकसाईडचे जे गळे होते ते कम्प्लीट करून घेतलेले आहेत कवर करून घेतलेले आहेत अस्तरला जसं आपण फ्रंटला काम केले तसंच बॅकला केलेलं आहे आणि हे जे आहे हे या पॉईंटपासून ते वरपर्यंत फ्रंट जसं आपण तयार केलं तसंच हेही करायचं आहे तशी त्याची पायपिंग ही दोड जोडून घ्यायची आहे करून घेऊयात पहा हे जे फ्रंट साईड आपण तयार करून घेतलेली आहे या ठिकाणी रॉंग झालेलं आहे हे जे पान आहेत ते या साईडला आणायचे आहेत आणि हे उलटं बसवण्यात आलेलं आहे हे करून घेऊयात आपण व्यवस्थित हे राईट आहे हे रॉंग आहे फ्रेंड या पॉईंटला ही जी डिझाईन आहे ती अशी करून घेतलेली आहे पूर्ण ही फ्रंट साईडची आहे आणि ही बॅक साईडची आहे पुढे आपल्याला ही जी बॅकसाइड आहे हा जो जी स्टेप आहे या पॉईंटला ही लॉक करायचं आहे मागील जी पट्टी आपण काढलेली होती अखंड इथून तिथून ती या पॉईंटला जॉईन करायची आहे आणि ही जी नॉट आहे ती यूज करायची आहे या पॉईंटला पहा फ्रेंड ही जी पट्टी आपण अस्तरची अॅक्युरेट जी कट केलेली होती ती व्यवस्थित पाहूनच आपल्याला ही जॉईन करायची आहे पहा या पॉइंटला हे जे आहे हे हा जो भाग आहे हा पाहूनच आपल्याला ही पट्टी तयार करायची आहे मागील आणि ही सुलटला सुलट ठेवून या पॉईंटला कवर करून घ्यायची आहे खालच्या साईडला वरती साईड तशीच ठेवायची आहे आत्ता पण ही सुलटला सुलट ठेवून कवर करून घेऊयात ही जी मागील पट्टी आहे ही उ, ही उलट बाजू आहे आणि ही सुलटला सुलट ठेवलेलं आहे आणि हे टिप मारून कवर करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पायपिंग टाकायची आहे आपल्याला करून घेऊयात आपण हे या पॉइंटला पायपिंग ही आ, ही बाजू सुलट आहे सुलटला ही अशी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवून ही टीप मारून घ्यायची आहे या पॉइंटला पलटवल्यानंतर ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे डाप टिप मारून घ्यायची आहे पहा फ्रेंड या पॉईंटला ही जी मागील पट्टी खालची जी पट्टी आहे बॅक साईडची ती आ, या ठिकाणी पायपिंग सही तयार केलेली आहे खालील साईडला पायपिंग घेतलेली आहे आणि ही जी साईड आहे हा सा जो भाग आहे या ठिकाणी ही पायपिंग घ्यायची आहे आपल्याला आणि हा हे असं जॉईन करून पायपिंगमध्ये टाकायची आहे करून घेऊयात पा या पॉईंटला ही जी पायपिंग आहे ती जोडून घेतलेली आहे सुलटला सुलट आणि सुलट, हा जो पार्ट आहे बॅकसाईड पट्टी जी आहे ती ती ही याच्यावर ठेवून टीप मारून पलटवून डाप टिप घ्यायची आहे करून घेऊयात पा फ्रेंड आपली जी पायपिंग आहे ती जोडून घेतलेली आहे या ठिकाणी टिप मारलेली आहे आणि डाप टिप मारायची आहे आपल्याला या पॉईंटला मारून घेऊयात हा जो बॅकसाईड आहे हा कम्प्लीट झालेला आहे आपला आणि त्या ठिकाणी आपल्याला डात घ्यायचा नाही आहे त्याच्या डातचं एक एक इंच जे आहे ते या साईडनी कट करून टाकायचं आहे दोन्ही साईडनी डात हा या ब्लाउजला नाही आहे एक इंच तिरकं क्रॉसमध्ये हे कट करायचं आहे डातचं करून घेऊयात आणि बाकी जो राहिलेला पाय बाकीचे जे पार्ट आहेत राहिलेले ते कम्प्लीट करून नेहमीप्रमाणे ब्लाउज शिवून हा ब्लाऊज तयार करायचा आहे आणि या पॉईंटला लटकन लावायचे आहे त्यासाठी नॉट करायचे आहे करून घेऊयात आपण ब्लाऊज तयार पहा फ्रेंड या पॉईंटला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट करून घेतलेला आहे डिझायनर ब्लाऊज प्रिंट कट आणि बॅकसाईड ही असलेली आहे आणि हे लटकन यूज केलेले आहेत लटकन साडीच्या कलरमध्ये वापरलेले आहेत भेटूया त्या सात नवीन प्रोजेक्ट सह तो पेन बाय थँक्यू